नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी एल कंपनीची जे मार्केटमध्ये आत्ता नवीन ग्रेड एक लाँच झालेली आहे की जिला आपण पाच पंचवीस चौतीस प्लस तीन टक्के मॅग्नेशियम ऑक्साइड व तीन टक्के गंधक आपल्याला ह्या ग्रेडमध्ये पाहायला मिळतं की जिला आपण बनाना ग्रेड वन म्हणजेच केळी पिकासाठी सुरुवातीच्या काळात द्यायची ही ग्रेड आहे तर तिचा वापर आपण कोणत्या स्टेजला किंवा कशाप्रकारे करावा की ज्यामुळे आपणाला केळीपाकात सुरुवातीच्या काळात चांगल्या प्रकारे फायदा होतो त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये आपणाला कशा पद्धतीने वापर केल्यामुळे चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा पाहायला मिळेल या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तसेच याचा वापर आपण कोणत्या स्टेजपासून करावा याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया फर्टी फ्लो मनाना ग्रेड वन म्हणजेच केळी ग्रे ग्रेड एक ह्याच्यामध्ये आपणाला पाच पंचवीस चौतीस प्लस तीन टक्के मॅग्नेशियम ऑक्साईड व तीन टक्के आपणाला गंधक पाहायला मिळतं याचा पी एससुद्धा तीन पॉईंट तीन म्हणजे अत्यंत कमी आहे तसेच याची विद्राव्यता पाचशे ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यासाठी आहे ही मुळांना योग्य वाढ व जास्त संख्या आपणाला चांगल्या प्रकारे मुळांची डेव्हलपमेंट करून देते त्याच पद्धतीने जे आपण रोपे लावली आहेत त्याची सुदृढ वाढ करून देते पानाची संख्या ज्या जास्त त्याच पद्धतीने पानांना रुंदी काळोखी व हिरवेगार पाना आपणाला पाहायला मिळतो केळींच्या सुद्धा चांगल्या प्रकार, प्रकारे आपणाला वाढ मिळवून देते तसेच प्रकार केळीमध्ये योग्य प्रकारे गर्भधारणा सुद्धा ही मदत करते तसेच याच्यामध्ये आपणाला संतुलित अन्नद्रव्य व संतुलित वाढ आपणाला पाहायला मिळते की ज्यामुळे आपणाला सुरुवातीपासून आपली रोपे चांगल्या पद्धतीने सेट व चांगल्या पद्धतीने आपणाला तयार झालेली त्याच पद्धतीने पानांमध्ये चांगल्या प्रकारे किपिंग क्वालिटी असेल किंवा चांगल्या प्रकारे गर्दी हिरवा रंग त्याच पद्धतीने पानांचं कार्य हे चांगल्या प्रकारे चालू राहिल्यामुळे आपणाला रोपं व्यवस्थित सेट होतात त्याच पद्धतीने पुढे जाऊन जी गर्भधारणा होणार आहे किंवा जे आपणाला पीक मिळवायचं आहे ते सुद्धा चांगल्या रीतीने व भरघोस आता आपणाला उत्पादन मिळवत आहे मिळवता येते तर याचं प्रमाण कसं वापरायचं आपण ज्यावेळी प्लांटेशन करणार आहे किंवा रोपं लागण करणार आहे त्याच्यानंतर आपण या ग्रीडचा वापर करू शकतो की एकरी आपण पाच ते सहा किलोपर्यंत केळीसारख्या के पिकासाठी देऊन घेऊ शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे रोपं सेट होणार आहे त्याच पद्धतीने नत्रस पुरत व पालाश हे तर जाणारच आहे त्याच पद्धतीने आपल्याला जे दुनिय दुय्यम अन्नद्रव्यामध्ये जो मॅग्नेशियम व सल्फर म्हणजेच गंधक आहे ते सुद्धा आपणाला या ग्रेडमध्ये मिळून जाते की ज्यामुळे आपणाला सेपरेट देण्याची गरज पडणार नाही त्याच पद्धतीने एका वेळेस आपल्याला पाच अन्नद्रव्यांची ही पूर्तता करता येते की ज्यामुळे आपले रोपं तर चांगली सेट होणार आहे त्याच पद्धतीने त्याची जी गरज आहे किंवा त्याला जी आवश्यकता आहे तीसुद्धा आपणाला पूर्ण करता येते या चांगल्या प्रकारे रोपसेट झाल्यामुळे त्याच पद्धतीने बुंदासुद्धा चांगला झाल्यामुळे आपणाला रोप हे कणखर व चांगलं त्याच पद्धतीने रोगराईलासुद्धा बळी पडणार नाही तसेच पानांचा हिरवेकारपणा पाना। चांगली रुंद पाणी मिळामुळे जास्तीत जास्त फाय आपल्याला जोपरणंद्रिय पानांची किंवा जास्तीत जास्त अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता वाढल्यामुळे चांगल्या प्रकारे आपली रोपे सेट होऊन चांगल्या प्रकारे आपणाला उत्पन्नात हे नक्कीच वाढ झालेली आपणाला पाहायला मिळेल त्याच्यासाठी आपण सुरुवातीला केळी लागण केल्यानंतर आपण याचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे रोपांचं सेटिंग तसेच चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादनसुद्धा मिळवता येईल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला व शेअर नक्की करा धन्यवाद